राष्ट्रीय पोषण आहार अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प उमराळे व ग्रामपंचायत कसबे वणी यांच्या वतीने येथील खंडेराव महाराज सभागृहात आहार प्रदर्शन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते तर आहार प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य छाया गोतरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुनीता भरसट होत्या. मुलगा मुलगी असा भेदभाव न करता केवळ आपले बाळ सदृढ आणि निरोगी कसे राहील ही काळजी आई वडिलांनी घ्यावी असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले. आमच्या इकडची माता तुम्ही आता सर्विसवाले तुम्हाला अजून ती फॅसिलिटी आहे का नाही मला माहीत नाही, पण मी तिथं माफी मागितली होती महिलांची का ज्या सर्व्हिसला आहेत त्यांना डिलिव्हरी रजा 6 महिने भर पगारी तुमच्यात आहे काय? आहे ना? 6 महिने भर पगारी डिलिव्हरी रजा. माझं म्हणणं तुम्हाला देऊ नये असं नाही, पण कुपोषण खरं होतंय ते कुठं होतंय का जी कांद्याच्या कांदे लावायला जी बाई जाते आणि वाख्यात डिलिव्हरी होते कुपोषण तिचं होतंय, कारण शेवटच्या दिवशी डिलिव्हरी होईपर्यंत ती कांदे लावते. भात कापे कापायच्या दिवशी भात कापता कापता डिलिव्हरी होते, तिलाही काही ना काही सामावून घेतलं पाहिजे. कुपोषण समस्या आणि स्त्रीभ्रूण हत्येला महिलाच अधिक जबाबदार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य छाया गोतरणे यांनी केले. यावेळी उपसरपंच विलास कड, सामाजिक कार्यकर्त्या कौशल्य पवार यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विजय बर्डे, राजेंद्र उफाडे, गोपीनाथ पाटील, सतीश जाधव, मधुकर भरसट, वामन राऊत, प्रकल्प अधिकारी वी के गर्जे, ग्रामविकास अधिकारी आव्हाड यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस महिला उपस्थित होत्या. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी.